हसन मियाने ऐकावा मी कोल्हापूरला 28 सप्टेंबरला जात होतो, मला थांबवलं, महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊ दिला नाही, या हसन मियाला ही तोप द्यावा लागणार। आणि एक लक्षात घ्या सुमैया, यावेळी तुमचा नेम चुकलाय, कोल्हापूरच्या मातीशी जो नडतो त्याला कोल्हापूरची माती गाळते, तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेतलाय, तुमची ती तोतरी जबान आहे त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील, तुम्हाला तुमची लायकी जागा जनता लवकरात लवकर दाखवून द्या। एवढी काय करतात, त्यांचा आधी लाईनीत अनिल परब उभे आहे, पहिला अनिल परब, नंतर हसन मुश्रीफ आणि नंतर असलम शेख। हसन मुश्रीफ साहेब यांच्यावर परत एकदा किरीट सोमय्या तोंडसुख घेताना दिसत आहेत, हे तेच किरीट सोमय्या आहे ज्यांनी यशवंत जाधव, यामिनी जाधव, प्रताप सरनाईक आणि भावना गौरी यांच्या विरुद्ध याहीपेक्षा टोकाची पत्रकार परिषद घेतली होती, याहीपेक्षा खालच्या पातळीची भाषा केली होती, याहीपेक्षा मस्तीची भाषा केली होती, मात्र हे चौघं ज्यावेळेस सरेंडर झाले शिंदे गटाला आणि भाजपला, त्यावेळी त्यांच्या चौकशा बंद झाल्या, मात्र त्यांच्या धमकीला भीक न घालणाऱ्या नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे, हाती काही लागणार नाही, लागत नाही त्यांनाही माहीत आहे, अनिल देशमुखांना त्यांनी तसाच त्रास दिला, त्याच्यानंतर आपल्या नवाब मलिकांना त्रास दिला, त्याच्यानंतर संजय राऊतांना त्रास दिला, आज परत त्यांनी पंगा घेतला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत। मी सोमय्याला सांगतो की जी मस्तीची भाषा तुम्ही करत आहात की आता परबांचा नंबर, नंतर मग मुश्रीफांचा नंबर, नंतर याचा नंबर, त्याचा नंबर, ही तुम्ही CBI IT ह्या तुमच्या दावणीला बांधलेल्या सगळ्या संस्था आहेत। आणि एक लक्षात घ्या सोमय्या, यावेळी तुमचा नेम चुकला आहे, कोल्हापूरच्या मातीशी जो नडतो त्याला कोल्हापूरची माती गाळते, तुम्ही चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला आहे, तुमची ती तोतरी जबान आहे त्याला झणझणीत चपराक करवीरवासी देतील, शाहूभूमीच्या लाल मातीत तुमच्या पक्षासहित तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय जनता राहणार नाही। 2024ची वाट बघा, किरीट सोमय्याचा पूर्ण त्याच्या पक्षासहित हिशेब चुकता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही किती त्रास द्या यातून काही सिद्ध होणार नाही, जनता शहाणी आहे, जनता हुशार आहे, तुम्हाला तुमची लायकी जागा जनता लवकरात लवकर दाखवून द्या।